महाराष्ट्रात जेव्हापासून महाविकास आघाडीची निर्मिती झाली आहे तेव्हापासून ठाकरे यांनी भगवा झेंडा सोडून हिरवा झेंडा पकडलाय अशी प्रतिक्रिया भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली आहे. कालची जी राज ठाकरेंची सभा झाली त्यामध्ये जे हिंदू लोक आले त्यावरून हे सिद्ध झालंय की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जे नाव दिलं गेलं होतं हिंदू हृदय सम्राट ते आता राज ठाकरे यांना दिले जाईल असेही ते बोलताना म्हणाले. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची जी काल औरंगाबादमध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये लाखो लोकांचा झुंब त्या ठिकाणी उमटला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार हे आता घाबरली आहे. 2.5 वर्षापासून उद्धव ठाकरेंजींनी जे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेबाले देशाने मान्यता दिली होती परंतु उद्धव ठाकरेंनी या 2.5 वर्षाच्या या कारकिर्दीत त्यांनी आता भगवा झेंडा सोडलाय हिरवा झेंडा हाती घेतलाय आणि आता हे शिवसेना सोनिया आणि पवारांची शिवसेना झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला हिंदू हृदय सम्राट आता कोणी आहे तर सगळ्याची निगा कालच्या राज ठाकरेजीच्या सभेवर होती आणि त्यामुळे आता जनतेने भी त्यांना मान्यता दिली आहे. या अगोदर भी सभा झाली त्याच्यामध्ये भी लाखो लोक उपस्थित होते आणि म्हणून आता शिवसेनेची पंढरी आता घाबरू लागली आणि आता जनतेने हे ठरवलं आहे का राज्यामध्ये राज ठाकरे साहेबांना जी आता धीरे धीरे मान्यता मिळत आहे आणि त्यामुळे या राज्याचं भलं त्याच्यामध्ये आहे का भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व स्वीकारलंय उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय आता राज ठाकरेंनी हिंदुत्व स्वीकारलंय आणि म्हणून राज्याची जनता हे निश्चित स्वरूपात यांच्या मागे उभी राहील. मस्जिदीवर किंवा मंदिरावर हे कोणत्याही धर्म आणि ग्रंथामध्ये लिहिलं नाही आहे का बाहेर भोंगे लावून वाजवावे आणि नागरिकांना त्रास व्हावा अशा प्रकारच्या कोणत्याही कायद्यामध्ये उल्लेख नाही आहे कोणत्याही धार्मिक याच्यामध्ये उल्लेख नाही आहे परंतु हे वारंवार हा त्रास सगळ्यालाच आहे. कोणी बोलते कोणी बोलत नाही. तुम्ही सकाळी 5 वाजता झोपीमध्ये राहता भोंग्याची आवाज येते तो माणूस उठून जाते आणि म्हणून हा राज्याचा प्रश्न नाही तर हा देशाचा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये आता पाहिलं असेल का मुख्यमंत्री योगीजीने तत्काल निर्णय घेतला आणि सगळ्या धार्मिक स्थळाचे भोंगे त्यांनी उतरवले आणि सर्वोच्च न्यायालयाने याच्या अगोदरसुद्धा निर्देश दिले आहे काही गाईडलाईन दिल्या आहे त्या गाईडलाईन्सप्रमाणे महाराष्ट्राची उद्धव ठाकरे सरकार त्याचं पालन करत नाही आहे कारण उद्धव ठाकरे सरकार हे राज्याचे आतापर्यंतचे असे एक मुख्यमंत्री झाले आहे का ते दबावाखाली आणि या दोघांच्या इतक्या दबावाखाली आहे का ते कोणताही निर्णय घेण्यास सक्षम नाही आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांनी अगर तत्काल कारवाई केली तर हे ताबडतोब हे सगळे भोंगे उतरतील. राजसाहेब ठाकरेंनी 2 वेळा चुनौती दिली चॅलेंज दिलाय आणि 3 तारखेपर्यंत आम्ही काही करणार नाही 4 तारखेच्या नंतर आपल्या सगळ्याला दिसेल. आताही रामजी उद्धव ठाकरेला सद्बुद्धी दो आणि हे ताबडतोब निर्णय घेऊन हे भोंगे उतरवायचं काम सरकारने केलं पाहिजे अशी सगळ्याची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस
आणि काँग्रेस या दोघाही पक्षाची जन्मजात यांनी जातीवादी पेराचा जन्म घेतला. या दोन्ही पक्षांनी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी जसं जसं परिस्थिती असेल तसं तसं रंग बदलण्याचं काम या लोकांनी केलं आहे. आणि कालच्या भाषणामध्ये जे राजसाहेबांनी सांगितलं की शरद पवार साहेब हे जातीवादी आहे हे खरं आहे, कारण तुम्ही आजपर्यंत पहा, तुम्ही या दोन वर्षामध्ये अनिल देशमुख जेलमध्ये आहे त्याचा राजीनामा घेतला, संजय राठोड शिवसेनेचे जे कोठ्यातून मंत्री होते त्याचा तुम्ही राजीनामा घेतला, लेकिन नवाब मलिकाच्या आतापर्यंत त्यांनी राजीनामा घेतला नाही. नवाब मलिक हे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं जाहीर झालं, ते जेलमध्ये आहे, जेलमध्ये आपला कारोबार ते चालवत आहे का? आणि म्हणून शरद पवार साहेब हे जातीवातीचे होटाचं राजकारण करत आहे. आणि म्हणून आता हे तिन्ही पक्षाले, चाहे ते शिवसेना असो, काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो, या तिन्ही लोकाले आता मुस्लिमाचे होटावर कसा कब्जा करता येईल म्हणून हे तिन्ही लोक प्रलोभन मुस्लिम समाजाले देत आहे का आम्ही मुस्लिम समाजावर किती भारी आहे, आम्ही मुस्लिम समाज आम्हाला आमच्याकडे कसं वळतं होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने काल जे राजसाहेबांनी सांगितले खरं आहे का, शरद पवार साहेब हे सुरुवातीपासूनच जातीवातीचं राजकारण करत आहे हे त्यांनी सांगून हे सिद्ध केलं आहे.